आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याणशी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मनसेने इच्छा तिथे मार्ग हे घोषवाक्य घेत आजपासून वाहतूक सौजन्य सप्ताह सुरू केला आहे। या आठवड्याभरात मनसेने नेमलेले 30 वॉर्डन कल्याणशी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम पार पडणार आहेत। सत्ताधाऱ्यांकडून काही उपाययोजना केल्या जात नसल्याने मनसेने इच्छा तिथे मार्ग हे घोषवाक्य घेऊन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला आहे। कल्याणशी रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी 4 ते 5 तास अडकून राहतात। रेल्वे सेवा बंद असल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा ताण आला आहे। अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या भागातून हजारो चाकरमानी ठाणे, नवी मुंबई, मुंबईला कामाला जातात। त्यांचा जास्त वेळ हा शिळ रस्त्यावर वाहतूक कोंडीतच जातो। कल्याण शिळ रस्त्याचे 6 पदरीकरण काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे। या कामाच्या कंत्राटदाराकडून सुरक्षिततेचे नियम पाळले जात नाहीत, त्याचा प्रवासी व वाहतूकदारांना फटका बसतो। तसेच पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता पाहता मनसेने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे। आता तुम्ही लावलाय काय, तुमचं नियोजन आहे, किती दिवस चालणार आणि किती वॉर्डन तुम्ही उभे केलेत, काय सांगशील? हा सुरक्षा सप्ताह आपण आजपासून चालू केलेला आहे। याच्यामध्ये आपण 30 वॉर्डनच्या संख्येने उतरलेलो आहोत आणि याचं प्रमुख कारण हे आहे की आज शिळफाट्यापासून पलावापर्यंत आणि पलावाच्या पुढे पत्री पूलपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होते, लोकांना मनस्ताप होतो आहे याचा। आणि इथे सामान्य नागरिकांपासून VIP सगळे भरडले जात आहेत, कोणी इथे वाली नाही या रस्त्यांना। आणि मुद्दा असा आहे ना की फक्त रस्त्याचं काम चाललं आहे, ह्या एका विषयावर सगळ्यांना टोलवाटोलवी केली जाते, पण नीट बघितलं तर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त 10 ते 12 मुद्दे असे दिसतील की ज्याच्यामुळे ही वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने लेन कटिंग होते आहे, अवजड वाहनं वेळेचं बंद नसतानासुद्धा चालू आहेत, आणि दुसरं म्हणजे अपोजिट लेननी वाहनं येणं, रस्त्यांवर डिवायडर नसणं, अनेक ठिकाणी जिकडे रस्त्यांची कामं चालू आहेत तिकडे जिकडे उंच सकल भाग आहेत तिकडे स्टिकर्स टाकलेले नाहीत, त्यामुळे रोजचे 5 ते 6 अपघात इकडे होत आहेत। आणि अपघात झाल्यानंतर टोईंग व्हॅनची समस्या आहे, कोणाचा छोटा किरकोळ अपघात झाल्यास ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, अशा अनेक समस्या इथे आहेत। तर आपला हा सुरक्षा सप्ताह किंवा हा वाहतूक सप्ताह इच्छा तेथे मार्ग हा कन्सेप्ट आहे। तर इच्छा तेथे मार्ग म्हणजे आम्ही ह्याच्यात हे दाखवतो आहे की इच्छाशक्तीच्या जोरावरती आणि नियमांचं पालन केल्यावरती ही समस्या सुटू शकते, याच्यातनं मुक्तता मिळू शकते। आणि ॲटलिस्ट आत्ता जिकडे शिळफाट्यावरनं पत्री पुलाला पोहोचायला 2 ते 3 तास लागतात, तिकडे कमीत कमी 1/2 तास ते 1/4 तासामध्ये ही वेळ होईल असा आमचा मुद्दा आहे। कधी करणार आहे आणि किती दिवस चालणार आहे? हा सुरक्षा सप्ताह जो आहे इच्छा तेथे मार्ग आज संध्याकाळपासून आपण चालू केलेला आहे आणि हा उद्या सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 असा रोज पुढचे 7 दिवस चालू राहणार आहे। मी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून डिरेक्शन्स देणार आहे आणि बाकी 15 जण आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत। हा सर्व वाहतूक सौजन्य सप्ताह मनसे आमदार राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत। आणि काय तुम्हाला ट्रेनिंग वगैरे दिली आहे, काय सांगतो? हो, आम्हाला 2 दिवस आम्ही सतत याची ट्रेनिंग घेतलेली आहे, कशाप्रकारे ट्रॅफिक हाताळायची याच्याबद्दल। प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।